see, you all can see here Tia's scrapbook, and first she is telling you all, "Hi, I am Tia. This is my scrapbook. Would you like to see?" So I am going to show you all how she has prepared her scrapbook. So in the next page she is given, "This is me," means this one is, who is she? She is Tia. "These are my handprints." These handprints are whose? Tia's. "Yes, I love to sing and dance." तर ती काय सांगते, कोण आहे? ही आहे टिया, आणि हे तिच्या हाताचे ठसे आहेत. आणि तिला काय करायला आवडतं? तिला गाणं म्हणायला आणि डान्स करायला खूप आवडतं. परत तिने पुढे दाखवलं तिच्या स्क्रॅपबुकमध्ये काय आहे ते बघा. "दी पॅरेंट्स," माय ग्रँड पॅरेंट्स म्हणजे हे माझे आजी आजोबा आहेत. नंतर "माय ग्रँड मदर लव्स रीडिंग बुक्स, शी टेल्स मी मेनी स्टोरीज," म्हणजे काय, माझ्या आजीला पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि म्हणून ती मला खूप गोष्टी सांगते. "माय ग्रँडफादर लव्स गार्डनिंग, आय हेल्प हिम वॉटर द प्लांट्स," म्हणजे काय, तर माझ्या आजोबांना बागकाम करायला खूप आवडतं आणि मीही त्यांना झाडांना पाणी घालायला मदत करते, असं ती टिया सांगत आहे. ती पुढं सांगते, "दिस इज माय मदर," ही माझी कोण आहे? आई आहे. "शी लव्स टू पेंट," तिला काय करायला आवडतं? तिला चित्र काढायला आवडतं. शी इज ॲन आर्टिस्ट, म्हणजे काय, ती एक कलाकार आहे. "माय मदर हेल्प्स मी विथ माय लेसन्स," म्हणजे काय, माझी आई मला अभ्यासात मला मदत करते. इथं खाली दिसते, परत तुम्हाला दिसते, ही काय सांगायला बघा, तर ती आपल्या वडिलांच्या बाबतीत सांगायली. "दिस इज माय फादर," म्हणजे हे माझे कोण आहेत, माझे पप्पा आहेत. "ही वर्क्स ॲट अ बँक," ते कुठं काम करतात, बँकेत काम करतात. "ही इज अ बँकर," मग त्यांना काय म्हणायचं, बँकमध्ये जे काम करतात त्यांना म्हणायचं आहे बँकर. "माय फादर लव्स टू बेक, ही बेक्स टेस्टी केक्स," ती काय सांगते की त्यांना केक बनवायला खूप आवडतात आणि म्हणून त्यांनी भरपूर छान चविष्ट असे केक बनवतात. पुढे तुम्हाला इथे दिसेल, तिनं परत सांगते, ती आता भावाबद्दल सांगते. "दिस इज माय बेबी ब्रदर," म्हणजे माझा लहान भाऊ आहे हा. "लुक एट हिज हँड प्रिंट्स," त्याच्या हाताचे ठसे बघा म्हणाले ती. "इट इज सो टायनी," म्हणजे काय, ते किती छोटे आहेत असं सांगायले. टायनी म्हणजे काय, छोटे. "आय लाईक टू प्ले," मला खेळायला खूप आवडतं, म्हणजे विथ हिम. "आय लाईक टू प्ले विथ हिम," म्हणजे काय, मला त्याच्याबरोबर खूप खेळायला आवडतं. "आय सिंग राईम्स फॉर हिम टू," म्हणजे काय सांगायली ती, मी त्याच्यासाठी गाणी म्हणते. म्हणजे तुम्ही पण म्हणताय की नाही छोट्या भावांसाठी गाणी बडबड गीतं, जसं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, तसं तीही त्याच्या भावासाठी गाणी म्हणते. नंतर खाली दिले, "दिस इज माय पेट," तुमच्यात घरी पण मांजर असेल, कुत्रं असेल, काही असेल पाळीव प्राणी, तर ती म्हणते की तिच्याकडे ही एक पाळीव प्राणी आहे आणि त्याचं नाव काय आहे, फ्लफी. त्या कुत्र्याचं नाव तिनं सांगितलेलं आहे. "दीज आर हिज पॉज," म्हणजे त्याच्या पायाचे ठसेही तिने उठवलेले आहे, तर ते प्रिंट पॉ प्रिंट तिने केलेलं आहे, त्याच्या पायांचे ठसे तिने उमटवलेले आहेत. "फ्लफी अँड आय प्ले विथ अ बॉल," ते कुत्र्याचं पिल्लू आणि ती काय करतात, बॉलनी खेळतात. तर लास्टला हे दिसते, तर ती काय सांगते, माय पॅरेंट्स, ब्रदर, ग्रँड पॅरेंट्स अँड फ्लफी आर माय फॅमिली, ही सगळे काय आहेत, माझे फॅमिली मेंबर्स आहेत. मी आय लव्ह देम अ लॉट, मला त्यांच्यावर खूप प्रेम करतो, मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. तर त्याच्यावर तुम्हाला असाइनमेंट दिलेलं आहे, तर हे असाइनमेंट तुम्ही पूर्ण करायचं आहे. त्याच्यात पाठीमागचा व्हिडिओ बघा आणि हे सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. Thank you.